लोकप्रधान न्यूज चॅनलच्या दणक्याने जागे झाले पोलीस प्रशासन. 12 ऑगस्ट पासून सोलापूर शहरातील जड वाहतूक होणार बंद. कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर आता सोलापूर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. सोलापूर शहरातील सर्व व्यवहार, बाजारपेठा, दुकाने सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. अशातच सोलापूर शहर परिसरातील प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झालेली दिसत आहे आणि त्यातच भर म्हणून जड वाहतूक दिवसभर सुरू असून या जड वाहतुकीमुळे पुन्हा अपघात होण्याची शक्यता लोकप्रधान न्यूज चॅनलने बातमीतून 2 दिवसापूर्वी लावली होती. या बातमीच्या दणक्याने पोलीस प्रशासन व वाहतूक विभाग जागे झाले असून सोलापूर शहरातून सुरू असलेल्या जड वाहतुकीवर पोलीस प्रशासनाने 12 ऑगस्ट पासून बंदी घालत नियम व अटी घालून जड वाहतूक सुरू करत असल्याचे पत्र काढले आहे. त्यानुसार 12 ऑगस्ट पासून सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सोलापूर शहरात कोणत्याच जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे पत्रक शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचीम यांनी काढले आहे. सोलापूर शहरातील मार्केट यार्ड, जुना बोरामणी नाका, शांती चौक, गुरुनानक चौक, विजापूर रोड या प्रमुख मार्गावर कर्नाटकाकडून पुणे मुंबई हैदराबादकडे जाणारी वाहने तसेच पुणे मुंबई हैदराबादहून कर्नाटककडे जाणाऱ्या जड वाहतुकीच्या लांबच लांब रांगा दिवसभर सुरू असल्याचे बातमी लोकप्रधान न्यूज चॅनलने लावली होती. या प्रमुख मार्गावर जड वाहनामुळे व जड वाहतुकीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता लोकप्रधान न्यूज चॅनलने बातमीतून प्रसारित केली होती. यावर 10 ऑगस्ट रोजी शहर वाहतूक शाखेने परिपत्रक काढून सोलापूर शहरातील दिवसभरात सुरू असलेली जड वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये फक्त दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंतच आवश्यक ती कागदपत्रे पाहूनच जड वाहनांना सोलापूर शहरात प्रवेश देण्यात येणार आहे. जड वाहतुकीमुळे सोलापूर शहरात यापूर्वी अनेकांचा बळी गेलेला आहे. अनेक वेळा जड वाहतूक बंद करण्यासंदर्भात आंदोलनेही झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा शहरात बिंदास्तपणे जड वाहतूक सुरू होती. जड वाहतुकीचे नियोजन शहर वाहतूक शाखेने आता केले असून सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे, तर दुपारी 1 ते 4 या वेळेतच जड वाहनांना शहरातून प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच रात्री 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत जड वाहनांना शहरातून प्रवेश असेल. सोलापूर शहरात जड वाहतुकीच्या मार्गावर अनेक लोकांची वर्दळ वाढल्याने व किरकोळ व गंभीर अपघात होण्याची शक्यता पाहून शहर वाहतूक शाखेने हे पत्र काढल्याचे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी लोकप्रधान न्यूज चॅनलने सोलापूर शहरात दिवसभर सुरू असलेल्या जड वाहतुकी संदर्भात एक बातमी प्रकाशित केली होती. या बातमीच्या दणक्याने पोलीस प्रशासन जागे झाले असून सोलापूर शहरातील जड वाहतूक आता बंद करण्यात येणार असल्याचे पत्रक शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भालचीम यांनी आता थोड्या वेळापूर्वीच काढले आहे. दिनांक 12 ऑगस्ट पासून सोलापूर शहरात दिवसभरात येणारी सर्व जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. सोलापूर शहरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर प्रशासनाने सर्व बाजारपेठा, मार्केट, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहराच्या प्रत्येक मार्गावर, रोडवर मोठ्या प्रमाणात वाहनांची व नागरिकांची गर्दी झालेली होती. तसेच सोलापूर शहरातील जड वाहतुकी मोठ्या प्रमाणात सुरू होती. त्यामुळे या जड वाहनांमुळे व जड वाहतुकीमुळे मोठा अपघात व गंभीर अपघात होण्याची शक्यता लोकप्रधान न्यूज चॅनलने बातमीतून प्रसारित केली होती. त्या बातमीची दखल पोलीस प्रशासनाने घेतली असून 12 ऑगस्टपासून सोलापूर शहरातील जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. मात्र या जड वाहनांना दुपारी 1 ते 4 या वेळेत कागदपत्र पाहूनच सोलापूर शहरात त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच सकाळी 7 ते 9 जरी जड वाहनांना बंद असली तरी रात्री 9 च्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 पर्यंत या जड वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. सोलापूर शहरातील वाढत्या अपघातासंदर्भात व या जड वाहनामुळे होणारे अपघातासंदर्भात यापूर्वी अनेक सामाजिक संघटनांनी व राजकीय पक्षांनी जड वाहतूक बंद करावी यासाठी आंदोलन केले होते. मात्र काही दिवसापूर्वी
पुन्हा या जड वाहतूक बिंदासपणे सोलापूर शहरात सुरू होती। लोकप्रधान न्यूज चॅनलने बातमीतून प्रशासनाला आवाहन केले होते की या जड वाहतुकीवर लक्ष द्यावे, यावर प्रशासनाने लक्ष दिले असून सोलापूर शहरातील जड वाहतुकीवर काही नियम व अटी घालून पुन्हा जड वाहतुकी संदर्भात नियोजन प्रशासनाने केले आहे। त्यामुळे आता सोलापूर शहरात दिवसभर असणारी जड वाहतूक बंद करण्यात येणार असून दुपारी 1 ते 4 या वेळेतच जड वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे। अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।